यानंतर बातमी पावसाची आहे. ठाणे शहराला पावसानं झोडपून काढलेलं आहे. शहरामध्ये जवळपास 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून रस्ते जलमय झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर मासुंदा तलावही पूर्णपणे भरला आहे. दरम्यान ठाणेकर रस्त्यावर उतरून या पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत. मात्र नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विकास काटे आहेत. विकास, ठाणे शहरामध्ये मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे. सध्याची पावसाची काय परिस्थिती आहे? सकाळपासूनच ठाणे शहराला अक्षरशः पावसानं झोडपून काढलेलं आहे. शहरामध्ये जो काही पाऊस पडतोय हा 100 मिलीमीटर गेल्या 4 तासामध्ये पाऊस पडलेला आहे. त्याचा सर्व काही फटका ठाणेकर नागरिकांना बसलेला असतानाच दुसरीकडे मासुंदा जो काही तलाव आहे, मासुंदा तलाव पूर्णपणे भरलेला आहे. जे काही ठाणेकर नागरिक आहेत, हे ठाणेकर नागरिक या ठिकाणी जोपर्यंत ज्याप्रमाणे चौपाटी आहे त्याप्रमाणे ठाणेकर नागरिक या ठिकाणी आलेले आहेत आणि एन्जॉयमेंट करत आहेत. दुसरीकडं ठाणे शहरातील वंदना सिनेमा असेल, बाजारपेठ असेल, कोपरी असेल, या ठिकाणी देखील सकाळपासूनच पाणी भरलं होतं. दुपारनंतर जर पाण्याचा प्रवाह किंवा मग पाऊस वाढला तर नक्कीच याचा फटका पुन्हा इथं ठाणेकरांना बसणार आहे. खास करून जे काही चाकरमानी आहेत या चाकरमानांना देखील याचा फटका बसणार आहे. रेल्वेचं जे काही ट्रॅक आहे त्या ट्रॅकमध्ये पाणी साचल्यामुळं 20 ते 25 मिनिटं रेल्वे सेवा उशिरानं धावते. तर दुसरीकडं जे काही ठाणे शहरातले रस्ते आहेत हे पूर्णपणे जलमय झाल्यामुळं त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि पाणी साचल्यामुळं नक्कीच जे काही चाकरमानी घरी पोहोचण्यासाठी येतील त्यांना याचा मात्र फटका बसणारच आहे.